लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत बहिणींना 1500 रुपये मिळतात तर शरद पवारांच्या पोटात का दुखतंय? जोपर्यंत बारामतीतील मुलींचे बाप मान आणि खटाव मध्ये मुलींसाठी स्थळ शोधायला येत नाही तोपर्यंत माझं काम संपलेलं नाही. आमदार जयकुमार गोरे. जसजशी विधानसभा जवळ येत आहे तस तसं मानखटावचं राजकारण तापू लागलं आहे. जयकुमार गोरे यांच्यावर रामराजे निशाणा सादर करत टीका करत होते. आज जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्यावर टीकास्त्र टाकले आहे. वडूज येथील पेडगाव येथे लाडकी बहीण व माता सोहळा आयोजित कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी 1500 रुपये दिल्यानंतर शरद पवारांच्या पोटात दुखायचं कारण काय असा सवाल तेथे जमलेल्या महिलांना केला. माता बहिणींच्या हक्काचे पैसे द्यायचा निर्णय सरकारने घेतला, त्या निर्णयामुळे विरोधक भयभीत झाल्यामुळेच विरोधक या योजनेवर टीका करत असल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलं. दुष्काळी मानखटावमध्ये आता पाणी आलं आहे, परंतु पाणी आलं म्हणजे आपलं काम संपलं असं नसून जोपर्यंत बारामतीच्या मुलींचे बाप मुलीला स्थळ शोधायला मान आणि खटाव तालुक्यात येत नाहीत तोपर्यंत माझं काम संपलेलं नाही. कारण बारामतीच्या शेतकऱ्याला 2-3 एकर जमीन आहे, परंतु मान आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 10-15 एकर जमीन आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बारामतीमध्ये जिथे बँकेचं नाव लिहिलेलं असतं तिथेच जागा शिल्लक नाही, परंतु मान खटावच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करकरीत आहे अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्यावर केली आहे. जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ शोधायला मान तालुक्यातल्या दुष्काळी भाग म्हणणाऱ्या भागात आणि खटाव तालुक्यात येणार नाही. मला सांगा, आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले, शरद पवारांच्या पोटात दुखायचं काय करणार आहे गाव आहे का? माझ्याबरोबर किती बहिणी आहे सांगा. एवढ्या बहिणी जेव्हा माझ्या पाठी आहेत किंवा काय होणार आहे भावात, एवढं सांगतो हा भाऊ इथं आलेल्या सगळ्या बहिणीची जबाबदारी घेतोय. आपल्या क्षेत्राला पाणी, आपल्या शेतकऱ्याला सन्मानानं करणं, या तालुक्यातल्या युवकांच्या हाताला काम देणं, आमच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा जो संकल्प तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं केला, मला सांगायला आनंद होतो. या तालुक्यातल्या 70% भागामध्ये पाणी पोचलं. येडगावकर साहेब, आपण खूप मोठे पाण्याची संघर्षाची लढाई केली. आता पाणी आणलंय त्या भागात ऊसाची शेती चालू आहे, जिथं ऊसाचा ज्या ठिकाणी तुळशी वर्षीच्या लग्नाला ऊसाचं काढणं मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज 4-4 साखर कारखाने उभे राहिले, ऊसाची शेती राहिली. जयकुमार गोरे, तुमच्या भावाचा तुमच्या मुलाचा तुम्हाला शब्द आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये मानखटावच्या तालुक्यातलं माझ्या मतदारसंघातलं 3 गावं फक्त पाण्यावाचून जातील, जे बोतर, श्रीपर्वत आणि वाळवण जे डोंगरावर आहे. पण या भावाचा शब्द आहे, 3 वर्षात या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत तुमचा भाव पाणी पोचवे आणि माझ्या शेतकरी बांधवाला सरकारने नोकरी करेल. हा शब्द या तालुक्यात कारखान्याच्या धुराचं पेटलं बघायचं आहे. हा संकल्प पूर्णत्वाला जातोय, मी संपलं असं म्हणणार नाही, अजून काम शिल्लक आहे. पण येडगावकर साहेब, मी माझ्या गावागावातल्या कार्यकर्त्याला हा बहिणीला मी शब्द दिला होता, जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप मुलीला स्थळ शोधायला मान तालुक्यातल्या दुष्काळी भाग म्हणणाऱ्या भागात आणि खटाव तालुक्यात येणार नाही, तोपर्यंत माझं काम संपलं नाही, तोपर्यंत माझं काम संपलं नाही. पण हा तुमच्या भावाचा शब्द आहे. आता बारामतीतल्या मुलीचे बाप स्थळ शोधायला खटाव तालुक्यात यायला लागले, आमच्या मुलीला स्थळ बदलता म्हणायला लागलं. ही परिस्थिती बदलली, कारण बारामतीच्या शेतकऱ्याला 2-3 एकर जमीन आहे. आणि माझ्या खटाव मागच्या शेतकऱ्याला 10-15 एकर जमीन आहे. आणि आमच्या सात पाण्यावर तिथं बँकेचं नाव लिहिलेलं असतं ना, बँकेचं, तिथं कोरण पुरी झाला आहे. आणि
बारामतीला जिथं बँकेचं नाव देतात तिथं जागा शिल्लक नाही, एवढा बँकेचा बोजा त्या खात्यावर आहे. आमची भान कटावची बाबी सर्वांनी स्वाभिमानी आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यात वैज्ञानिक घेऊन एक शपथ घेऊया देवेंद्रांच्या पाठीशी, एकनाथांच्या पाठीशी. जो आपल्या राखी पौर्णिमेच्या आधी 2 दिवस माझ्या सगळ्या बहिणींच्या अकाउंटवर 3000 रुपयाची ओवाणी टाकण्याचं काम केलं आणि राखी पौर्णिमेच्या आधी 2 दिवस माझ्या सगळ्या बहिणींच्या खात्यावर महाबाचे 3000 रुपये पोचले. ज्यांच्या पोचले त्यांनी हात वर केला आणि ज्या बहिणींचं सगळ्यांचं हात वर झाले अगदी ज्या बहिणीला पोचलेले तुमचे पैसे सुद्धा दिवाळीच्या अगोदर पाठी मागचा हप्ता येऊ शकणार नाही, हप्ता पोहोचणार आहे. आणि दिवाळी चालवण्याच्या अगोदर 3 हप्ते सुद्धा दिवाळीच्या महिन्यासकट पोहोचणार आहे. आणि आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज सुद्धा आमचा देवेंद्र भाऊ घेणार आहे, एकनाथ भाऊ घेणार आहे, अजून दादा घेणार आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्या बहिणींना सन्मानाला लक्ष यावं, आपल्या बहिणींचं जीवन सुखी व्हावं, आपल्या बहिणीला छोट्या छोट्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा हात पसरायला लागू नये अशी व्यवस्था करणारा मला वाटते हे आपल्या देशातलं जगाचा पतिवंश महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जे राज्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब चालवतात. त्या सगळ्यांनी जोरदार एका पर्यायाच्या भावासाठी पुढे करावं. आणि या दोन्ही भावांच्या वतीनं हा तुमचा भाऊ इतर भागात आपल्या सगळ्यांना शब्द देतोय. अनेक लोक सांगतायत, अनेक आपल्या विरोधी पक्षातली लोक सांगतायत ही योजना निवडणुकीसाठी काढलेली आहे, ही योजना निवडणूक झाल्यावर बंद होईल, या योजनेचा पैसा बंद होईल. मी सगळ्या बहिणींना शब्द हा तुमचा भाऊ मला देतोय. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे येणाऱ्या 5 वर्षासाठी ही योजना चालू केलेली आहे आणि 5 वर्षात प्रत्येक महिन्याला 3000 रुपये माझ्या बहिणीच्या खात्यावर हे सगळे भाऊ पोहोचवणार आहे. कुणी किती शंका निर्माण केली, कुणी किती सांगितलं तरी त्यांच्या नादीला बोलता कारण आपल्याला माहिती आहे हे सावत्र भाऊ आहे. हे सावत्र भाऊ बहिणीबद्दल कधी चांगली भावना ठेवणारे खूप कमी असतात, पण आमचे सावत्र भाऊ काय सांगतात या बहिणीला फुकटचं खायची सवय लावू नका, फुकटचे पैसे देऊ नका. मला सांगा या बहिणींचा हक्क आहे का नाही, खरं हक्क आहे का नाही? आमच्या बहिणींचा हक्क आहे आणि आमच्या हक्काच्या बहिणीच्या हक्काचा आमचा भाव देतोय. कोणी कुणाच्या खिशात देत नाही. मला सांगा आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले शरद पवारांच्या पोटात दुखायचे काय करायचं गाव आहे का, आहे का? मग यांच्या पोटात काम करतोय सगळं फुकट देते असं सांगताय. अरे कोण कुणाच्या खिशातलं देतोय हे माझ्या बहिणीच्या हक्काच आहे आणि म्हणून बहिणीला द्यायचा निर्णय सरकारने घेतलाय. आमच्या सुप्रिया ताई जो महिला आहेत त्या सुप्रिया ताई सुद्धा सांगतात अरे कशाला बहिणीला फुकटची सवय लावताय, ही सवय काय चांगली नाही. सुप्रिया ताई फुकटचं खायची सवय फक्त तुम्हीच लावायला द्यायची, बाकी माझ्या बहिणीला अर्थ द्यायचं कारण काय हो? आता अशा अनेक योजना आमच्या बहिणींच्या साठी सरकार लागलेल्या. इथून पुढे 5 वर्ष माझ्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये येत राहतील आणि मी आपल्याला शब्द देतो भारतीय जनता पक्षाचं सरकार पुढं आलं येणारच नाही, येणार ना सगळ्या एकदा हात वरून येणार का? एवढ्या बहिणींचा हात घेऊन लागला तिकीट मध्ये माझ्या बहिणी आता
एसटीचा प्रवास करताय, सगळ्या ऑटो वाल्यांचं नुकसान होईल असं सगळ्यांना वाटलं. पण जेव्हा एसटीचं तिकीट अर्ज केलं, 19 वर्ष एसटीचं महामंडळ तोट्यात होतं. 19 वर्ष जे महामंडळ तोट्यात होत, ते माझ्या बहिणींचं तिकीट अर्ज केलं. आणि 19 वर्षानंतर पहिल्यांदा एसटी महामंडळ पहिल्यात आलं. ही ताकद माझ्या बहिणींची आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.